विकासाचे जय पर्व। शेवाळे, वाडी शेवाळी प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेलं आपलं शेवाळे गाव। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या गावानं अनेक आमदारांना निवडून दिलं, मात्र विकासासाठी कुठलाच निधी त्यांच्या मार्फत गावापर्यंत पोहोचला नाही। म्हणून 2009 मध्ये गावकऱ्यांनी नामदार जयकुमार भाऊ रावल या तरुण नेतृत्वाला निवडून देत विधानसभेत पाठवलं। तेव्हापासून जय भाऊंनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देत आपल्या गावाला विकासाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न केला आहे। जय भाऊंनी आपल्या गावाच्या विकास कामांची सुरुवात गाव दरवाजासाठी निधी देऊन केली। त्यानंतर गावातील अमरधाम आणि ग्रामपंचायत कार्यालयासाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी भाऊंनी उपलब्ध करून दिला। याशिवाय गावात हायमास्ट लॅम्प, बसण्यासाठी सिमेंटचे बाक अशी अनेक कामं भाऊंनी गावात केली आहेत। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी जय भाऊंनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यातून खोलगल्लीत भिका देशमुख यांच्या घरापासून ते महारू पाटील यांच्या घरापर्यंत, गाव दरवाजापासून ते अमरधामपर्यंत, नवे गाव ते दलित बांधवांच्या वस्तीपर्यंत, रमेश सोनजे यांच्या घरापासून ते रघुनाथ पाटील यांच्या घरापर्यंत, वाणी समाज मंगल कार्यालय ते सोमनाथ दामोदर सोनजे यांच्या घरापर्यंत, दगडू गिरासे यांच्या घरापासून ते भीमसिंग गिरासे यांच्या घरापर्यंत, अंगणवाडी क्रमांक 2 ते सुदाम मोरे यांच्या घरापर्यंत आणि वडारवाडा चौकात संपूर्ण काँक्रीटीकरणाचं काम करण्यात आलं आहे। याशिवाय ठक्कर बाप्पा योजनेतून सुद्धा निधी उपलब्ध करून आदिवासी बांधवांच्या वस्तीतील रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात आलं आहे। दलित बांधवांच्या वस्तीमधील रस्त्यांच्या कामासाठी देखील भाऊंनी निधी उपलब्ध करून दिला असून त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जय भाऊंनी 32 लाखांचा निधी दिला असून त्यातून नव्या गावात पाण्याची टाकी, पाईपलाईन, विहिरीचं खोलीकरण अशी कामं करण्यात आली आहेत। आज नव्या गावासाठी याच योजनेतून पाणी पुरवठा होत असतो। गावकऱ्यांनी मागावं आणि जय भाऊंनी द्यावं हे समीकरण ठरलेलं आहे। सिंचन विहिरीसाठी अर्ज केलेल्या गावातल्या 90 शेतकऱ्यांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचं वैयक्तिक अनुदान भाऊंनी मिळवून दिलं आहे। त्यातील 60 कामं पूर्ण झाली असून उर्वरित 30 विहिरींची कामं देखील लवकरच पूर्ण होतील। जय भाऊंमुळे मिळालेल्या या निधीची एकूण बेरीज कोटीच्या घरात जाते। या विहिरींचा लाभ मिळालेले शेतकरी आज बागायती शेती करत आहेत। आपल्या गावाची जीवनदायिनी असलेली बुराई नदी आज कोरडी असली तरी पूर्वी बारमाही वाहत होती। तिला पुन्हा बारमाही करण्यासाठी जय भाऊंनी माथा ते पायथा साठवण बंधारे बांधण्याची योजना आखली। त्यासाठी शासनाकडून 21 कोटी रुपयांचा निधी आणला। सर्व बंधाऱ्यांच्या कामाचं भूमिपूजन एकाच वेळी करण्यासाठी सलग 5 दिवस भर उन्हाळ्यात बुराई नदीत पदयात्रा काढली। ही सर्व कामं आज पूर्ण झाली असून त्यातील 2 बंधारे आपल्या शेवाळे गावाला देखील आहेत। या बंधाऱ्यांचा आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे। जय भाऊंमुळे शासकीय मदत आली आणि गावातल्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही असं कधी झालं नाही। मागच्या 5 वर्षात नैसर्गिक आपत्तीत नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांना जय भाऊंनी बोंडअळी अनुदान, लाल्या रोग अनुदान, दुष्काळी अनुदान याचा वेळोवेळी लाभ मिळवून देत दिलासा दिला। जय भाऊ आमदार झाले तेव्हा धरणाचं काम अपूर्ण होतं। भाऊंनी संघर्ष करून ते काम पूर्ण करून घेतलं। याशिवाय पाट चाऱ्याचं काम सुद्धा केलं। बऱ्याच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता, त्यासाठी सुद्धा पाठपुरावा करून भाऊंनी तो विषय मार्गी लावला। असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला लाभला आहे। आपल्या शेवाळे गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जय भाऊंनी केला आहे। आता वेळ आहे आपली त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची, येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जय भाऊंनाच निवडून देण्याची। म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जय भाऊंना साथ देऊया।